कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात रविवार दिनांक 11 एप्रिल 2021 रोजी कोपरगाव तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात आढावा बैठक आरोग्य विभाग व प्रशासनाशी संवाद साधण्यात आला. कोपरगाव तालुक्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अँब्युलन्स बरोबर पुरेसा ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन व गोळ्यांचा साठा मिळणे आवश्यक आहे. परंतु महसूल मंत्री थोरात यांच्या या बैठकीत कोपरगाव तालुक्याला काय मिळाले अशी खोचक टीका भाजपा युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले आहे. तसेच कोपरगाव तालुक्याकडे पालकमंत्री यांनी 1.5 वर्षात पावलंही टाकलं नसून आता या महामारीत पालकमंत्री यांनी येणे अपेक्षित होते. याबाबतीत खंत व्यक्त करणे स्वाभाविक असून पालकमंत्री यांनी कोपरगाव तालुक्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया यावेळी विवेक कोल्हे यांनी दिली आहे. खरं तर संजीवनी उद्योग समूहाचे 3 अँब्युलन्स आहे, पक्षनिहाय बऱ्याचशा लोकांकडे अँब्युलन्स आहे, पण अँब्युलन्स हा काय या महामारीवर पर्याय नाही. निश्चितच अँब्युलन्सची गरज आहे, पण माझा जो अनुभव आहे गेल्या काही दिवसांमध्ये अँब्युलन्स उपलब्ध करूनसुद्धा पेशंटची वणवण होती आहे. मी स्वतः नाशिक कलेक्टरची ऑर्डर बघितली की इतर जिल्ह्यातील पेशंट या ठिकाणी ॲडमिट करू नये असं सूचना त्या हॉस्पिटलला दिलेली आहे. अँब्युलन्स आवश्यकता असतील तर मी आपल्या माध्यमातून सांगतो 3 अँब्युलन्स आहे. निश्चित अजून एक अँब्युलन्सची गरज असेल तर आम्ही उद्योग समूहामधून त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. पण अँब्युलन्सपेक्षाही रेमडेसिवीरसारखं इंजेक्शन आहे. काही तालुक्यांमध्ये रेमडेसिवीरचा प्रचंड पुरवठा आहे आणि काही तालुक्यांमध्ये कमी आहे. ऑक्सिजनची तीच परिस्थिती आहे. ऑक्सिजन जनरेटर आपण मोठ्या प्रमाणात जर घेतलं तर निश्चितच सिलेंडरची आपल्याला वाट पाहावा लागणार नाही. त्याच ठिकाणी ते ॲटमॉस्फिअरमधली हवा घेऊन ऑक्सिजन तयार करण्याचे तंत्रज्ञान आहे. निश्चितच आपण अशा पद्धतीचा काहीतरी पुढाकार घेऊन आणि रेमडेसिवीरचं म्हणले तर त्या 5 कंपन्या आहे, हेट्रो आहे, सिप्ला आहे, मायलॉन आहे आणि त्याचप्रमाणे कॅडिला आहे. या 5-6 कंपन्या हे उत्पादन करतात. आम्ही त्यांच्या सप्लायरपर्यंत संपर्क साधला. मायलॉनची बॅच 20 तारखेपर्यंत येणार नाही आहे. सिप्ला असेल, हेट्रो असेल या कंपन्यांची बॅच येत आहे. FDA मार्फत त्याचं वितरण चालू झालेलं आहे. पण कुठंतरी आदरणीय माजी आमदार कोल्हेदाई देखील मंत्री महोदयांशी बोलल्या आणि निश्चितच कोपरगावला कोटा वाढून द्यावा अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे समान वाटप सगळ्यांचं झालं पाहिजे असं मला वाटतं, तरच तो प्रश्न मिटल. काल परवाच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दमनला जाऊन त्या ठिकाणून 50,000 रेमडेसिवीरची उपलब्धता केलेली आहे. त्यांच्याही कार्यालयाला आम्ही संपर्क साधून कोपरगावसाठी काही उपलब्ध होईल का याची आमचा प्रयत्न चालू आहे. अशा पद्धतीनेच तो प्रश्न सुटल, पण ॲम्ब्युलन्स घेऊन तो प्रश्न सुटणार नाही निश्चितच असं मला वाटतं. स्वाभाविक आहे लोकांनी खंत व्यक्त करणं, कारण की आज 1.5 वर्ष होऊन गेलं आणि पालकमंत्र्यांचं आपल्या तालुक्यामध्ये अजून एकही व्हिजिट झालेलं नाही आणि म्हणून कुठंतरी खंत व्यक्त करणं स्वाभाविक आहे. त्या ठिकाणी आमचे DR आहे, त्यांनी मगाशीच मला आठवण करून दिली की मागच्या वेळेस ज्यावेळेस आपत्ती आली होती, पूर आला होता, आपल्याला ज्ञात असेल राम शिंदे साहेब त्यावेळेस पालकमंत्री होते, तातडीने आपल्याला 36 लाख गोकुळ नगरीच्या पुलाला मंजूर झाले. दुसऱ्या दिवशी 5,000 रुपये जे पीडित होते त्यांना त्यांच्या अकाउंटला जमा झाले. तर अशा पद्धतीने कुठंतरी ठोस किंवा ॲडमिनिस्ट्रेशनवर पकड, ज्याला आपण म्हणतो, कुठंतरी दिसत नाही आहे. साधारण आपण जर बघितलं तर डॉक्टरांची तक्रार आहे की शेजारच्या तालुक्यांमध्ये रेमडेसिवीर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे, मग कोपरगावमध्ये का नाही? आणि काल आले आणि गेले आणि हा मोठा प्रश्न आमच्यासमोर देखील आहे की कोपरगावला काय मिळालं त्या भेटीतून? ना रेमडेसिवीर, ना ऑक्सिजन, ना कशाचाही ठोस काही मिळालेलं नाही आहे. निश्चितच काहीतरी ठोस उपाययोजना करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नागरिकांच्या वतीने मागणी देखील करतो मी. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.